हरिओम, मैं ममता लीला काळे, घाटकोपर पश्चिम उपासना केंद्र। मी बापू परिवार 2015 साली सामील झाले। मला आलेला अनुभव मी शेअर करत आहे। मी आम्ही ना तीर्थयात्रेला टूर्स असतात, त्या टूर्सने आम्ही, मी माझी आई, माझी बहीण आणि माझी दोन मुलं, आम्ही टूर्सने सगळे तीर्थस्थान करत होतो। आणि सगळं तीर्थस्थान झाले, शेवटी आम्ही नरसोबाच्या वाडीला आलो। नरसोबाच्या वाडीला आलो, तिथे देव दर्शन वगैरे झालं आणि आम्ही सगळी बसकडे चाललो होतो। माझी आई, बहीण, दोघी मुलं, दोघी सगळेजण गेले। मग मला गाडी लागते म्हणून मी उलटीची गोळी शोधायला, मेडिकल शोधायला मी थोड्या वेळात येते म्हणून सांगून गेले। तेवढ्यात माझी छोटा मुलगा माझा खूप मस्तीखोर आहे, तो खाली गेला बसच्या, आणि तिथे अजून दोन मुलं लहान खेळत होती त्याच्या वयाची। तर असं बस खेळता खेळता ना माझा मुलगा एकटा बसच्या मागे गेला। बसच्या मागे गेला, तिथे ना एक मोठं डबकं होतं, असं शेवाळ आलेलं, कुणाला समजलं पण नसतं की तिथे डबकं आहे म्हणून। तो तिथे जाऊन पूर्ण बुडाला, काही समजलं नाही की कुठे गेला तो काय। आणि त्याने, माझा मोठा मुलगा बसमध्ये होता, त्याने बाहेर जस्ट बघितलं, हा खाली गेलेला, फक्त त्याने डोकं वरती काढलेलं आणि त्याला लगेच त्याने ओरडलं की माझा सुमित खाली पडलाय, सुमित खाली पडलाय। सगळेजण आढळ, तेवढ्यात तिथेच एक माणूस लगेच धावून गेला आणि त्याला बाहेर काढला। तो आहे ना, कुणाला समजलं नसतं, बापूने त्याला बुद्धी दिली की तिथे जा, कोणतरी आहे, लगेच त्याने काढलं। कुणाला माहिती नसतं, माझ्या भाऊ मुलाला बुद्धी दिली की तू बघ तिथे, त्याने बघितलं नसतं तो गुदमरून मेला असतं। काही समजलं नसतं कुठे गेला, काय झालंय। बापूने तुम्ही किती वाचवत, माझ्या मुलाची पण काळजी, कुणाला समजलं असतं, तूच वाचवलंस। किती चांगलं बापूने, किती अनुभव येतो। माझा नवरा वाईट नादाला लागला, तो पण सुधारला। आम्ही आता घर घेतलाय, तो खूप आता ठीक आहे, खूप ठीक आहे। तू अवघात संसार मध्ये सुखाचा केलायस, खूप अंबदले बापूरे, अंबदले वाटत सगळे।